नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये आपण अजून एक झटपट तयार होणारा तितकाच चविष्ट असा आणि घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. आणि विशेष म्हणजे यासाठी आपण गॅस अजिबात चालू करणार नाही आहोत. गॅस न चालू करता हा पदार्थ आपण बनवणार आहोत. तर इथं मस्त असा कथली आणि पेढा बनवण्यासाठी इथे मी डाळवं घेतलेलं आहे. तर एक घरातली वाटी घ्यायची आणि त्या वाटीने मोजमाप करून घ्यायचं आहे. तर अर्धी वाटी फुटाण्याची डाळवं किंवा पंढरपुरी डाळ म्हणतात त्याला, तर ती घेतलेली आहे अर्धी वाटी. त्यासाठी एक 10 ते 12 काजू घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. पिठी साखर असेल ना तर ती पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर या वाटीने मी हे मोजमाप करून घेतलेलं आहे. आता याची पावडर छान मिक्सरमधनं करून घेतलेली आहे आणि ती आता एका साळणीने आपण छान अशी चाळून घेणार आहोत, कारण डाळीचे काही कण वगैरे असतात त्यामुळे छान चाळून घ्यायचं आहे. आता इथं चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे. तर इथे जर तुम्हाला मिल्क पावडर मिळाली नाही तर तुम्ही जे डेअरी व्हाईटनर मिळते 10 रुपयाचं शासे तर ते पण तुम्ही इथे वापरू शकता. तर इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे मी, म्हणजे 2 सॅशे तुम्ही इथे वापरू शकता 10-10 रुपयाचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी हे पुन्हा मिश्रण आहे ना एकदा छान असं चाळून घेणार आहे, म्हणजे अगदी छान असं स्मूथ असं याचं पीठ तयार होईल. यासाठी तर हे मी पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान एकजीव चाळून करून घेतलेलं आहे. आता हे पुन्हा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे मी. तर नॉर्मल घरातलं गाईचं तूप वापरतीये मी इथे. आता इथे हे तूप थोडं घट्ट आहे त्यामुळे 1 चमचा आहे. तुम्ही जर विरघळून पातळ तूप वापरत असाल तर 2 चमचे इथं वापरू शकता. आणि हे सुरुवातीला तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. तर माझ्याकडे गरम गरम दूध होतं, तर त्या दुधामध्ये मी काही केसरच्या काड्या भिजत ठेवल्या होत्या 10 ते 15 मिनटं. तर हे गरम दूध आता आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. आता जर तुमच्याकडे केसर नसेल तर केसर इथं ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी चालेल. पण मला थोडासा रंग छान सुरेख यावा यासाठी इथे मी हे केसरचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही साधं दूध घेऊन याचं पीठ जे आहे ते तयार करू शकता. तर घरातलं जर नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध असेल तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता, किंवा गरम दूध असेल ना तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता. तर इथं मी थोडासा केसरच्या काड्या दुधात भिजत घालून मग हे दूध वापरते, यामुळे रंग सुरेख येणार आहे. तुम्ही थोडासा फूड कलर देखील टाकू शकता. आता याचं ना 1-1 चमचा दूध टाकून आपल्याला याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त दूध टाकायचं नाही आहे, नाहीतर मिश्रण जे आहे ना ते पातळ होऊ शकतं. यासाठी यात थोडंसं दूध टाकायचं आहे आणि याचं घट्ट असं छान मस्त पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे. तर इथं मी मस्त याचं घट्ट असं पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर हे हाताला चिकटू नये यासाठी यात थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आहे आणि याने हे पीठ पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ना आता याला तूप छान लागल्यामुळे हे आता छान मस्त नॉनस्टिकी तयार झालेलं आहे. आता याला छान असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने. अजिबात चिकटत नाही लाटण्याला पण आणि पळपाटाला पण. जसं कथलीचं थिकनेस असतं ना तेवढं आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे, कारण याची मी कथली बनवणार आहे आणि पेढा बनवणार आहे. तर त्यासाठी हे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे. मस्त लाटून झालं की मग आपण याला कट करून घेणार आहोत. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये कट करू शकता. याची बर्फी बनवू शकता, याचे पेढे बनवू शकता, याचा रोल बनवू शकता. तुम्हाला आवडेल ती मिठाई तुम्ही यापासून तयार करू शकता. तर याचे जे चौकोनी आपल्याला करून घ्यायचं आहे चौकोनी आकारात कट, तर त्यासाठी मी बाजूचा जो हिस्सा आहे तो काढून घेते आहे आणि छान असं याला आता आपण कट करून घेऊयात. तर याला मी नॉर्मल आपली जी काजू कतली असते ना तर त्या आकारामध्ये मी याला कट करून घेते आहे. तुम्ही चौकोनी आकारात देखील कट करून घेऊ शकता याला. आणि खायला खूप छान लागते ही कतली किंवा पेढा किंवा यापासून बनणारा पदार्थ खूप छान लागतो. आता हे जे उरलेलं आपण जे साईडनी कट केलं होतं ते उरलं होतं, तर त्याचे आपण पेढे बनवणार आहोत. तर नॉर्मली आहे ना छोट्या छोट्या आकाराचे याचे मस्त असे पेढे तयार करून घेऊयात आपण. तर छान हातावर वळून घ्यायचं आहे आणि त्याला मध्ये ना असं थोडंसं प्रेस करायचं आहे. तर जसं नॉर्मली आपला पेढा मिळतो ना आपल्याला तसा मी तयार करून घेतलेला आहे. तर इथे असेच याच पद्धतीने याचे छोटे छोटेसे आकाराचे पेढे बनवून घेऊयात. तर आता रक्षाबंधन पण खूप जवळ आलेली आहे, तर तुम्ही त्यावेळेस ही वेगळी अशी काहीतरी मिठाई घरी नक्की बनवू शकता, जी फक्त आणि फक्त
15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. वेगळं काहीतरी म्हणून नक्की ट्राय करू शकता. काजू बदामाने गार्निश केलेलं आहे. मस्त अशी कतली आणि पेढे तयार झालेले आहेत, जे अतिशय इन्स्टंट आहेत, झटपट आहेत, फार जास्त मेहनत नाही आहे, फार जास्त पदार्थ पण लागत नाही. तर या सणासुदीला तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा आजचा हा छान व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या छान 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 अशा मस्त रेसिपीजमध्ये. तोपर्यंत मस्त राहा.